मुंबई गवंडी देवनार येथे राहणारे अमित शिवालकर यांना दिव्यांग पेन्शन 2 वर्षापासून मिळत नव्हती, त्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता। पण आता काही वर्ष झाली, 2 वर्ष झाली पेन्शन माझी बंद झाली 2023 मध्ये बंद झाली 8व्या महिन्यामध्ये मला पैसे मिळाले, 3000 रुपये मिळाले, त्यानंतर मला पेन्शन मिळाली नाही आहे, अजूनपर्यंत मला मिळाली नाही आहे। म्हणून मी आता त्यासाठी मी शासनाला विनंती करतोय की मला लवकरात लवकर माझी पेन्शन चालू करा, लवकरात लवकर पेन्शन चालू करा, त्याने कारण मला हातभार लागेल। अमित शिवालकर यांची परिस्थिती फारच गंभीर आहे, जर आपल्याला यांना मदत करायची असेल तर दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून मदत करू शकता। सरकारी यंत्रणा योजना तर बनवतात, पर दिव्यांग व्यक्तीजवळ ह्या योजना पोहोचत नाही, ह्या व्हिडिओमधून असं दिसून येतं। सर, हा रंगकौशल्य कट्टा जवळपास आम्ही 10 वर्ष आधी सुरुवात केलेली आहे आणि हा फुटपाथवर कट्टा आहे। इथे अनेक प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवले जातात आणि गरीब माणसासाठी, आजारी माणसासाठी, विद्यार्थ्यासाठी, गरजवंतासाठी आम्ही त्यांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांवर आम्ही काम करतो। तर मला सांगा की जे अमित शिवालकर आहेत, तुम्हाला त्यांचं बारामध्ये कसं माहिती पडलं आणि तुम्ही त्यांची कशा पद्धतीने मदत केली? बरोबर, एकदा आता आपण सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ वगैरे बघत असतो, तर त्या अमित शिवालकर हा जो मानखुर्दमधला एक अपंग व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल एक आम्हाला बघायला मिळालं सोशल मीडियावर, एक व्हिडिओ बघायला मिळाला की संजय गांधी योजनेअंतर्गत त्याला पैसे मिळाले होते आणि नंतर ते बंद झाले आणि तो बरंच त्या कृतीला फॉलोअप करतो, पण त्याला ते कुणी काय दिलं नाही, केलं नाही, काय नाही। तर आम्ही मानखुर्दमध्ये त्याचा नंबर होता त्याच्यामध्ये, त्याला आम्ही शोधलं, मग आम्ही आमचे कार्यकर्ते, म्हणजे कार्यकर्ते आहेत 2-4, संजित पाटकर, तुषार मिश्राम, प्रकाश मामुणकर, मिस्टर रमाशंकर सिंग, तर ते प्रकाश मामुणकर जे आहे त्यांना मी तिथे त्यांच्या घरी पाठवलं। ते गेले, स्वतः बसने गेले, त्यांचे सगळे कागदपत्र आम्ही गोळा केले, सगळे कागदपत्र गोळा करून आम्ही एक एक सर्टिफिकेट निर्माण केले। सगळ्यात आधी स्थानीय वास्तव्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं, उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो, मग महिला व बाल विकास कार्यालय चेंबूरला आहे त्यांचं ते कागदपत्र घ्यावं लागतं आणि हे सगळं कागदपत्र घेतल्यानंतर संजय गांधीच्या योजनेच्या कार्यालयामध्ये बोलून निसला ते सबमिट करावं लागतं आणि जवळपास महिन्याभराच्या याच्यानंतर त्यांचं ते पेन्शन चालू होतं। तर अशा पद्धतीनं अमित शिवालकरकडे आम्ही गेलो, त्यांचेही 1-2 माणसं आमच्याकडे आले, आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी संयुक्तपणे समन्वय साधला आणि अशा पद्धतीने अमित शिवालकरला, अपंग माणसाला जो 100% अपंग आहे, जो 100% बेडवर झोपला आहे, त्याला उठता येत नाही, चालता येत नाही, येत नाही, अशा पद्धतीने आम्ही त्याला पेन्शन मिळवून देण्यामध्ये सक्सेस झालो। माझी 2 वर्ष झाली पेन्शन माझी बंद होती, म्हणून मला इकडे सांगितलं की एका पत्रकाराला भेट, म्हणून मी त्यांना भेटायला प्रयत्न केला आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांचं नाव आहे अमोल लालदरे। त्यांना मी सांगितले माझी की माझा असा असा आहे प्रॉब्लेम, मग ते मला बोलले काय प्रॉब्लेम, माझा ॲड्रेस मला सांगितले तुझ्याकडे आणि ते मला आले, माझ्याकडे भेटले मला आणि मग मी त्यांना सांगितलं माझी 1.5 वर्षांनी पेन्शन बंद आहे आणि मग त्यांनी सांगितलं की मी बघतो म्हणून मग त्यांनी काय केलं इथं आल्याच्या नंतर? त्यांनी काय, त्यांनी मग इंटरव्ह्यू घेतली माझी इंटरव्ह्यू घेतली, शूटिंग केली, मी ती व्हिडिओ सगळीकडे फॉरवर्ड केली आणि मग चार दिवसांनी मला एका त्रष्टीच्या माणसाचा फोन आलेला, रमेश अधिकारी म्हणून त्या त्रष्टीचा माणसाचा फोन आलेला। तर मग त्यांनी मला सांगितलं की काय झालं, पेन्शन बंद आहे तुझी, मला 1.5 वर्षाली बंद आहे, ठीक आहे तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस सांग, मी माझ्या माणसाला पाठवलो, त्याच्या माणसाला पाठवलेलं, त्याच्या माणसाचं नाव आहे प्रकाश म्हणून आहे, ते आले ना माझ्याकडे संध्याकाळी 7:30 तर त्यांनी माझ्याकडे सगळे पेपर घेतले, ओडीरॉक फोटो घेतले, नंबर घेतला आणि घेऊन गेले। अमोल नागरे यांची शूटिंग केली म्हणून आज माझे थोडेफार हातभार लागला, धर्मेश अधिकारी आणि राजू मामा म्हणून धावपळ झाल्याकारणाने माझी पेन्शन लागलं आहे। जी पेन्शन भेटली त्याचा तुम्ही काय उपयोग करता? मी काय सामान भरलं, बिस्किटं भरली आणि चॉकलेट भेटली, वडीचं भरली। हे कुठून पैसे आले? संजय गांधी योजना म्हणून पेन्शन आली माझी गेल्या महिन्यात आली, म्हणून 2 महिन्याची 2000 रुपये 2500 रुपये 2500 रुपये असे काहीतरी आले। हां, अमोल अग्रवाल यांनी पण मला खूप मदत केली, म्हणजे त्यांनी माझा इंटरव्ह्यू दिला म्हणून माझं आज 100% माझं काम झालं, 100% काम झालं त्यांच्या इंटरव्ह्यूमुळे। मग
आज माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे आले, संजय गांधी योजना म्हणून पैसे पेन्शन आली. धन्यवाद. 2 ते 1.5 वर्षापासून अमित शिवालकरला त्यांची दिव्यांग पेन्शन मिळत नव्हती, पण रंग कौशल्य कट्टेतर्फे जे रमेश मेश्राम आहेत त्यांनी खूप परिश्रम करून यांची जी पेन्शन आहे ती चालू केली. त्याबद्दल रमेश मेश्राम यांचं इंडिया अनहर्ड चॅनलच्या माध्यमातून मी अमोल लालझरे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी असंच यांना सहकार्य करावं व अनेक लोकांनीही त्यांना मदत करावी हीही मी अपील करतो. मुंबई देवनार गवंडीमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी.